आणि पण ठीक आहे चांगलं असतं थोडं कल्चर शॉक मिळणं कारण एखाद्या दुसऱ्या देशात गेलात की एखादा कल्चरल शॉक मिळून तुम्ही तुमचा इगो दुखावून चालत नाही mm. वेरएस तुम्ही तुमच्या संस्कृतीबद्दल जास्त चांगला विचार करू शकता सेल्फी वगैरेचं फॅड नव्हतं की सनराईज ऑन टेकडीचं फॅड नव्हतं तेव्हापासून मी जाते आहे टेकडीवरती हां तर सुद्धा ना मराठीत त्याला एक ॲक्च्युली खूप छान शब्द आहे मी तो वापरीन दुआ आहे मी नमस्कार मिनल कुलकर्णी व्हायब्रंट माइंडपॉडच्या नवीन एपिसोडमध्ये सीझन टूचा सेकंड एपिसोड आहे आपल्याबरोबर आज सदाबहार हसतमुख आणि गालावरची खळीजीचा यू एस पी आहे धाडसी सोलो ट्रॅव्हलर पुस्तकाची लेखिका ओन पब्लिश्ड पुस्तकाची लेखिका गौरी ब्रह्मे आणि गुटन मॉर्गेन गौरी गुड मॉर्गेन तिचं मी स्वागत करते व्हायब्रंट माइंडपॉटच्या नवीन कोर्या एपिसोडमध्ये बालपण तुझं कराडमध्ये गेलं त्यानंतर शिक्षण आणि जर्मन शिक्षिका हा सगळा प्रवास तुझा कसा झाला त्याबद्दल थोडं सांगशील खरं तर ना मी कराड म्हणजे खूप छोटं गाव आहे आता नाही आहे छोटं ते आता मोठं झालं आहे पण छोट्या गावातूनच आलेली आहे मी आणि तिथेसुद्धा मी इंग्लिश इंग्रजी माध्यमात शिकत होते जर्मन शिकण्याचा किडा म्हणाल तर माझ्या आईने तो माझ्या डोक्यात सोडला की आ, एक दिवस आम्ही पुण्यातच फर्ग्युसन रोडलाच रिक्षातून चाललो होतो तर तेव्हा तिने मला फर्ग्युसन कॉलेज दाखवलं आणि ती म्हणाली की हे ब हे कॉलेज आहे तुला इथं यायचं आहे आणि ते समहाऊ डोक्यात बसलं की आपल्याला या कॉलेजमध्ये यायचं आहे कारण आई सांगते म्हणजे ते कॉलेज खूप भारी असणारे सो आय थिंक तेव्हाच ते, ते माझ्या डोक्यात आलं की आपल्याला इथे शिकायला यायचं आहे पुढे hmm. आणि मग मला वाटतं आय ऑलवेज म्हणजे मला गती होती भाषांमध्ये मला भाषेमध्ये चांगले मार्क पडायचे किंवा असंही म्हणू शकता की गणित आणि विज्ञानात नाही पडायचे चांगले मार्क भाषेत मार्क चांगले होते वाचन खूप छान होतं त्यामुळे माझ्या आईला असं वाटलं की कदाचित एखादी परकीय भाषा मी चांगली शिकू शकेन आणि त्याच अनुषंगाने मग मी तिने असं ठरवलं की दहावीत चांगले मार्क पडले तर मग आता पुण्याला जा शिकायला असं करून मी ते फर्ग्युसन कॉलेज पुणे आणि जर्मन हा असा सगळा प्रवास माझा सुरू झाला ओके तू जर्मन कॉलेज जर्मन शिकण्यासाठी कॉलेज जॉईन केलंस पण तू नंतर जर्मनीला सुद्धा मग हा प्रवास कसा आणि सोलो प्रवासाचा अनुभव म्हणजे ही कसं सगळं मला ऍक्च्युअली मी जे काही जर्मनीला गेली आहे ते स्कॉलरशिप्सच्या माध्यमातून गेलेली आहे आणि हे फार म्हणजे तसं अवघड काम आहे पहिल्यांदा मला स्कॉलरशिप मिळाली ती टीचर्स ट्रेनिंग करता सो मी तीन आठवड्याकरता जर्मनीला गेले होते तेव्हाही दोन्ही मुलं लहानच होती पण आहे घर मोठं आहे कुटुंब मोठं असलं की त्याचे फायदे असतात त्यामुळे त्यांच्या जीवावर सोडून मी मुलांना सोडून जाऊ शकले जर्मनीला आणि त्यानंतर मी एका रिसर्च स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलं होतं सो तेव्हा ते दीड महिना तिथे ते होते तेव्हाही तसंच म्हणजे मुलं खूप मोठी नव्हती पण अगदीच लहान पण नव्हती सो तो एक सोलो प्रवास म्हणायला हरकत नाही जो मी पुस्तकामध्ये पण माझ्या लिहिलेला आहे सो दॅट इज इट आय थिंक म्हणजे जे जेव्हा जेव्हा जर्मनीला गेलेले आहे तेव्हा तेव्हा काही ना काही शिष्यवृत्ती काही ना काही ट्रेनिंग अशा किंवा कॉन्फरन्स अशा या निमित्तानेच गेलेली आहे मी तुझं भूर हे पुस्तक मी वाचलं आणि ते वाचताना जाणवलं की जर्मन भाषा किंवा युरोपातील संस्कृती ही खूप भिन्न आहे भारतापेक्षा या दोन संस्कृतीतला फरक तुला भाषा शिकताना नक्कीच जाणवला असेल कसा आहे तिकडे खूप भिन्न प्रकारच्या संस्कृती आहेत त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत कल्चरल शॉक्स पण मला मिळालेले आहेत जे मी पुस्तकामध्ये लिहिलेलेच आहेत आणि पण ठीक आहे चांगलं असतं थोडं कल्चर शॉक मिळणं कारण एखाद्या दुसऱ्या देशात गेलात की एखादा कल्चरल शॉक मिळून तुम्ही तुमचा इगो दुखावून चालत नाही hmm. वेरएस तुम्ही तुमच्या संस्कृतीबद्दल जास्त चांगला विचार करू शकता की बाबा यांच्याकडे असा आहे पण मग आपल्याकडे असं का नाही आहे कि किंवा आपल्याकडे सुद्धा असं आहे का सो so, ती एक कम्पॅरिझन होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या संस्कृतीवर रिफ्लेक्ट करायला शिकता हा त्यातला एक खूप मोठा भाग आहे असं मला वाटतं अजून एक गोष्ट म्हणजे आपण म्हणजे किती नाही म्हणलं तरी ही थोडी आपली सवय असतेच की परकीय संस्कृती ही छान एस्पेशली युरोपियन देश आणि अमेरिका यांचं सगळं कौतुक किंवा जे काही आहे ते हां एक आपल्याला एक काय म्हणतात ना एक रोजी पिक्चर असतं आपल्यासमोर पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जाऊन येता तेव्हा तिथे तुम्हाला समजतं की अरे त्यांच्याकडे पण काही गोष्टी अशा आहेत की ज्याचं आपण नाही कौतुक करू शकत की किंवा आपल्याला ना नाही आवडू शकत सो so, या गोष्टी पण आहेतच आहेत आणि त्या तुम्हाला तिथे प्रत्यक्ष जाऊन आल्याशिवाय समजत नाहीत सो so, कधी कधी असंही होतं की अरे नाही बाबा आपला देश जास्त छान आहे आपली संस्कृती जास्ती छान आहे की गड्या आपला देश बरा म्हणून आपण परत आलेलोच बरे सो so, हे होतंच सो तिथे गेल्याशिवाय प्रत्यक्ष कळत नाही सो आय थिंक कल्चरल शॉक्स आर गुड येस सच अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह दिस इज आणि हे खरं आहे अगदी की तिथे जाऊन आल्याशिवाय हे कळणं अवघड आहे तू सध्या जर्मन शिकवतेस पुणे युनिव्हर्सिटीमध्ये नवीन पिढीशी कनेक्ट होतेस खूप छान पद्धतीने तू त्यांची फेवरेट टीचर्स आहे तुझ्या फेसबुकच्या पोस्टवरनं आम्हाला ते जाणवतं कसा आहे अनुभव शिक्षक म्हणून नवीन पिढीला शिकवण्याचा hmm. मला असं वाटतं मी खूप भाग्यवान आहे किंवा नशीबवान आहे की मी शिक्षण hmm. क्षेत्रात आहे की जिथे दरवर्षी तरुण लोक येत राहतात म्हणजे वी गेट ओल्डर बट द स्टुडंट्स गेट यंगर एव्हरी एव्हरी इयर सो त्यानिमित्ताने ना तुम्हाला तरुण जनरेशनबरोबर कनेक्टेड राहता येतं hmm. जगात काय चाललंय हे तुम्हाला समजतं त्यांच्याशी त्यांच्या आवडी काय त्यांच्या निवडी काय त्यांच्या त्यांना काय गोष्टी त्रास देतात हे आपल्याला त्यांच्या थ्रू समजतं सो मला छान वाटतं की जी नस असते जगाची तरुण पिढी तिच्याबरोबर आपल्याला सतत कनेक्टेड राहता येतं बाकी म्हणा म्हणशील तर आय थिंक माझं थोडंसं सोशल कोशंट जास्त आहे सो आय गेट कनेक्टेड विथ पीपल व्हेरी इझिली सो so, nice. तू म्हणतेस तसं फक्त विद्यार्थी नाही तर hmm. मी बऱ्यापैकी सगळ्याच जनरेशनच्या लोकांशी जास्त कनेक्टेड राहू शकते कारण आय थिंक माझ्याकडे ते थोडंसं एक स्किल आहे की यु नो आय कॅन स्पीक विथ एव्हरी वन गोईंग ॲट देअर ओन लेवल्स हे पण मी खूप शिकलेले आहे काळाच्या ओघामध्ये पण तो सोशल पोशन कदाचित जास्त असेल आय क्यू कमी असेल एसक्यू कदाचित जास्त असेल असं वाटतं अगदी बरोबर सोशल शिवाय आयक्यूचा काही तसा उपयोग नाही असं मला वाटतं दो, दोन्ही गोष्टी खरं गरजेच्याच आहेत फेसबुकवर लिखाण ते तीन पुस्तकांची पब्लिश्ड ऑथर आहेस तू गौरी सोलो प्रूनरसाठी जो मनी माइंडसेट लागतो दृष्टीने तू तुझा ब्लॉग कसा मॉनिटाईज केला हे आमच्या वायब्रंट पॉडच्या प्रेक्षकांना सांगशील हो नक्कीच सांगेन आ, की ॲक्च्युली ना मला असं वाटतं माझा फेसबुकवरचा प्रवास हा असा एक दोन वर्षांचा नाही आहे मी दहा वर्ष झाले फेसबुकवरती लिहती आहे मी सातत्याने लिहती आहे आणि मी खूप मायन्यूटली ऑब्झर्व करत असते की आपल्या भोवती काय काय चाललं आहे आणि त्यातनंच मला असं वाटतं की मला इनपुट्स मिळत असतात सो फेसबुकचा एक काळ असा होता की तुम्ही पाच हजार मित्रांवरती शांत बसू शकत होतात आणि मग त्याच्यामध्ये एक थोडी पुढची पायरी आली की मग तुम्हाला लोक फॉलो करू शकतात मग फॉलोअर्स वाढले की बाबा पाच हजार मित्र म्हणजे तेवढंच आपलं सीमित जग नाही आहे तर ह्याच्या पुढेही जाऊ शकतो तर मग ते दहा हजार अकरा हजार शेवटी असं पंधरा हजाराला मला असं वाटलं की पंधरा हजार फॉलोअर झालेले आहेत पण आपण त्या फॉलोअर्ससाठी काय करतो असा एक प्रश्न मला वन फाईन डे आला की बाबा हे फॉलोअर्स आहेत आपले ठीक आहे पण त्याच्यासाठी आपण काही कंटेंट जनरेशन करतो का किंवा काही क्रिएटिव्ह गोष्ट त्यांच्याकरता करू शकतो का आणि त्यातूनच मग मी लिखाण तर सुरू होतच आणि फेसबुक काय म्हणता येईल ना तो एक पन्नास टक्के टाईमपासच असतो लोक तिथे प्रचंड वेळ घालवत असतात तर मला ते सुद्धा कुठेतरी खूप डिस्टर्ब करत होतं की ठीक आहे वेळ जातो आहे आपला पण तो सत्कारणी पण लागला पाहिजे आणि म्हणून मग मी थोडंसं मॉनिटायझेशनच्या दृष्टीने माझ्या प्रोफाईलचा विचार केला आणि आय थिंक मी तुला ऑलरेडी सांगितलं आहे मी प्रेक्षकांना पण सांगू शकते की मी काय केलं मी एक दिवस बसून मी माझे स्किलसेट्स काय आहेत हे लिहून काढले असं काही नाही आहे की मी परफेक्ट आहे आणि मला खूप काही okay. गोष्टी येतात असं नाही आहे पण आपल्या प्रत्येकाचेच काहीतरी का एक स्किलसेट असतो एखाद्याचा एक असतो एखाद्याचे दोन चार असतात एखाद्याचे दहा असतात तर मी एके दिवशी बसून लिहून काढलं की माझे स्किलसेट काय आहे hmm. सो माझा स्किलसेट पहिली गोष्ट मी जर्मन शिकवू शकते हे चांगलं शिकवू शकते हा माझं हे माझं पहिलं स्किल आहे दुसरं स्किल आहे मी सोशल मीडिया चांगला हँडल करू शकते म्हणजे इट्स नॉट ओनली अबाउट द रायटिंग बट हाऊ यू हँडल इट हाऊ यू चर्न युअर फ्रेंडलिस्ट हाऊ यू चर्न युअर फॉलोअर्स सो हे मला काळाच्या ओघात थोडंसं जमलेलं आहे mm. तिसरी गोष्ट मी लोकांशी खूप चांगलं कनेक्ट करू शकते चौथी mm. so, गोष्ट माझं मराठी भाषेवरती प्रभुत्व म्हणणार नाही पण मी उत्तम लिहू शकते yes. आणि माझा वर्ग सीमित नाही आय हॅव अ यूज अँड वाईड ऑडियन्स असा आहे सो mm. so, जे माझ्या लिखाणाशी रेकग्नाईज mm. करू शकतात सो so, हे एवढे जर का आपले स्किलसेट्स आहेत तर त्याचा तुम्ही उपयोग केला पाहिजे आणि मला असं वाटतं exactly, एक्झॅक्टली मी तोच केलेला आहे मी फार ग्रेट काहीही केलेलं नाही आहे माझा स्किलसेट आहे तो मी फक्त वापरलेला आहे आणि मग मी पुस्तकं लिहिणे पुस्तकं काढणे ती स्वतः विकणे थोडंसं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणे मॉडलिंग करणे मला कुठे येत होतं काही काही नाही माझ्या आईने तर तो तोंडात बोटं घातली होती मी जेव्हा तिला सा माझा खूप एखादा मॉडेलसारखा फोटो पाठवलाही तू आहेस <laughs> तिला एवढा तो शॉक होता की ॲप्सल्यूट नटायला बिलकुल न आवडणारी आपली मुलगी आज मॉडलिंग करते आणि इथपर्यंत गेलीच काय कशी ती पण इट्स ऑल थँक्स टू सोशल मीडिया की त्यांनी मला शिकवलेलं आहे की याचा वापर होऊ शकतो की मी जर का ती साडी नेसली oh. तर ती एरवी ती कदाचित वीस जणींना आवडेल पण मी नेसली तर कदाचित ती दोनशे जणींना जास्त आवडू शकेल कारण oh. गौरीने ती नेसलेली सो यू जस्ट नीड टू नो अगदी खरं आहे आणि तुझा उद्देश खरंच खूप चांगला आहे इन्स्पिरेशनल आहे या आजकालच्या कट थ्रोट मार्केट रेसमध्ये नवीन उद्योजकांना समाजापर्यंत वेगळ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दोघीही आय थिंक काम करतो आहे व्हायब्रंट माइंड पॉडच्या पॉडकास्ट थ्रू माझाही हाच उद्देश आहे छान वाटलं हे सगळं इन्स्पिरेशनल ऐकून गौरी सोशल मीडिया प्रभावीपणे वापरण्यासाठी नवीन लेखकांना काय डूज आणि डोंट सांगशील तू आम, मला असं वाटतं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे नवीन लोकांसाठी ती म्हणजे सातत्य आणि एक्झॅक्टली तेच जमत mm. नाही अनेकांना mm -hmm. सातत्य अतिशय महत्त्वाचे आहे ॲज अ सेड मी गेली दहा वर्ष लिहिते फेसबुकवरती आणि मग ते लिहित लिहित असंच करत mm. मी या स्टेजला आलेली आहे तरीसुद्धा मी असं म्हणतच नाही आहे बिलकुल की काहीतरी खूप मी ग्रेट अचीव केलं बट आय एम ट्राईंग आय एम ट्राईंग माय बेस्ट सो ते करायचं आहे mm. प्लस काय आहे सोशल मीडिया दुधारी काय दुहेरी तलवार आहे सो ती तुम्ही जशी वापराल तशी आहे ना सो तुम्हाला ती कशी वापरायची आहे हेट प्रपगंड करण्याकरता करायची आहे पॉलिटिकल करता करायची आहे करा की मार्केटिंग नुसतंच मार्केटिंग करता करायची आहे का तुमच्या फक्त काही एक ठराविक लोकांसाठीच काही करायचे का तुमचे काही पर्सनल इच्छा आहे त्याच्याकरता करायची आहे का ॲक्च्युली तुम्हाला त्याच्यातनं काही चांगलं काम करायचं हे तुम्ही ठरवा कारण मी अनेकदा बघते ना लोक फार अडकलेले असतात म्हणजे तीच ती सर्कल्स आणि तेच तेच सगळं काही आणि म्हणजे दे डू नॉट आय डोंट नो वेदर दे रिअली डू हॅव एनी एम आहे की नाही त्यांचा सो जर जर का तुम्हाला याचा खूप प्रभावी उपयोग करायचा असेल तर सातत्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि यू शुड नो वॉट यू वॉन्ट त्या लाईक्स कॉमेंट्समध्ये अडकू नका असे अनेक माझ्या पोस्ट्स आहेत ज्यांना ॲब्सल्युटली लाईक्स आलेले नाही mm -hmm. आहेत पण याचा अर्थ मी लगेच त्या दिवशी डिप्रेशनमध्ये जाऊन दुसऱ्या दिवशी काउन्सिलरला भेटून तिसऱ्या oh. दिवशी सायकेट्रिस्टकडे नाही गेलेले oh, okay, oh. ते होतं आणि अनेकांचं होतं मग तुम्ही लगेच मित्रमैत्रिणींना फोन करतो काय यार चारच लाईक्स इतकी भारी पोस्ट टाकली मी इतका वेळ घेतला इट डजंट मॅटर यू हॅव टू कीप ऑन डुईंग युअर वर्क सो तुम्ही तुमचं काम सातत्याने करायला पाहिजे आणि तुमच्या तुमच्या लिखाणावर तुमच्या कामावर तुमचा विश्वास पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे सो असे बरेचसे लोक आहेत की ज्यांचं खरंच कॉन्टेंट खूप चांगलं असतं सोशल मीडियावरती पण ते नाही पोचत अनेक लोकांपर्यंत अनेक कारणं असतात त्याच्यामध्ये सो जर का ते तुम्हाला पोचावं असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः व्यवस्थित ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे तुमचं काम खूप विश्वासाने केलं पाहिजे आणि सातत्य हे फार महत्त्वाचं आहे सातत्य कन्सिस्टन्सी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर लाईक्स आणि कॉमेंट्स हे मृगजळ आहे नाही का गं मृगजळ आहे आणि ते काय म्हण थ्री इडियट्समध्ये म्हणतो ना रँचो की एक्सलन्स के पिछे भागो तर कामयाबी अपने आप आएगी सो यू हॅव टू फॉलो एक्सलन्स सक्सेसफुल फॉलो यू एनिवेवेज सो बाकी फारशा गोष्टी नाही पटत थ्री इडियट्समधल्या पण ही मला खूप पटते की तुमचं काम बेस्ट करा फॉलोअर्स आपोआप येतील आत्ता तू उल्लेख केलास कॉमेंट्स येतात नाही येत पण कॉमेंट्स जेव्हा येतात आणि कधी कधी पण होतो ट्रोल्स पण येतात आणि आपण ट्रोलही होतो त्याबद्दल सांगशील खरं मी सांगू का मी नाही होत फारशी ट्रोल कारण मला एकंदरीत असं एक काय म्हणतात ते घरगुती बाई आहेत म्हणून मला सोडून दिलेलं आहे <laughs> सोशल मीडियामध्ये उद्या मी एखादी पॉलिटिकल पोस्ट टाकली तर मग ते mm. कदाचित सगळ्यात शस्त्र वगैरे घेऊन घेतील म्हणजे येतील ट्रोल करायला सो so, मी नाही होत फारशी ट्रोल लेट मी टेल यू दॅट की माझ्या नाही होत फारश नाही होत पण जेव्हा होतात तेव्हा मग ते जबरदस्त होतात कारण मी बाकीच्या बघितलेल्या आहेत की ज्या ट्रोल होतात पण अर्थातच ते लोक एक अजेंडा घेऊन उतरलेले आहेत फेसबुकवरती सो माझा तसा अजेंडा नाही आहे सो माझं काहीतरी प्ल एक वेगळंच सुरू असतं त्यामुळे नाही होत पण जेव्हा जेव्हा ट्रोल होतात तेव्हा पूर्वी मी वाद करायचे मी प्रतिवाद करायचे आणि मग मी काही लिंक्स द्यायचे दाखल्या खातर नाही मी म्हणते ते बरोबर आहे आता मी फक्त ब्लॉक करते छान उपाय ब्लॉक करून टाकणे आपल्या मेंटल हेल्थसाठी बरेचदा ते चांगलंच असतं आणि शो मस्ट गो ऑन ॲज यू सेड आणि परत आपण दुसरी पोस्ट लिहितो त्यावर कॉमेंट्स येतात अँड द शो मस्ट गो ऑन हेल्थ आणि फिटनेसबद्दल सांगशील गौरी साडी घालून मॅरेथॉनसुद्धा झालेलं आहे त्याबद्दल थोडं मी ना खरं तर असं काही खूप ग्रेट एफर्ट्स करत नाही पण ॲज आय अगेन सेड की एक, एक सातत्य असतं आणि मला आवडतं बाहेर फिरायला जायला भरपूर सो टेकडी अगदी माझ्या घराच्या जवळ आहे तर मग लोकल आमला म्हणून टेकडीवर येतात तर मला असं वाटतं की इतक्या जवळ टेकडी आहे तर आपण नाही गेलो तर तो मोठा गुन्हा आहे त्यामुळे मी खूप आधीपासून जाते आहे म्हणजे सेल्फी वगैरेचं फॅड नव्हतं की सनराईज ऑन टेकडीचं फॅड नव्हतं तेव्हापासून मी जाती so, uh, so mm. so, आहे टेकडीवरती सो सो मी खूप आधीपासनं त्या टेकडीला ओळखते आहे अगदी मुलं लहान असतानासुद्धा मी त्यांना so, बऱ्याचदा घेऊन गेलेली आहे वगैरे सो ती आवड माझी आहेच आहे सो मला आवडतं तो बिकॉज आय थिंक इट्स युअर मी टाईम सो तुम्हाला थोडंसं एन्जॉय करायला मिळतं एकटीला सो ते मी बऱ्यापैकी जात आलेली आहे त्यानंतर मला असं वाटतं की माझा लाईक ला माइंडेड मैत्रिणी मित्र पण मिळाले की जे आजकाल आणि आय थिंक सगळेच जण खूप हेल्थ आणि फिटनेसबद्दल अवेअर होत चालले आहेत ना त्यामुळे मॅरेथॉन्स वगैरे हे सगळं आजकाल पुण्यात तर काय किती प्रकार होत असतात की जो उठतो तो पळतोय असं आहे मग मला असं वाटतं मी कधी बरा परवाच आम्ही कुठेतरी रविवारी सकाळी युनिव्हर्सिटीत गेलो होतो तर ते गाड्यांपेक्षा पळणाऱ्यांचीच संख्या जास्त होती त्या दिवशी तिथे एवढे लोक पळत आहेत सो ते एक काय म्हणतात की वेव्ह आली आहे सो त्या वेव्हमध्ये मी पण थोडे हात धुवून घेतले सकाळी ट्रेनिंग करायचो मग आधी एक किलोमीटर मग दोन किलोमीटर मग एक दिवसा आड असं करत करत आम्ही त्या पाच किलोमीटरच्या मी आत्तापर्यंत चार मॅरेथॉन केलेले आहेत पाच किलोमीटरच्या म्हणजे आणि आय डेड दिस ऑल आफ्टर फॉर्टी फॉर्टीच्या आधी मी असलं काही केलं नव्हतं कारण तेव्हा हे फॅडच नव्हतं आत्ता नवीनच फॅड आलेलं आहे हे सो चांगलं फॅड आहे आणि चांगल्या गोष्टी फॉलो करायला काय हरकत आहे त्यामुळे जातो आम्ही फक्त ती पाच मी अजून पुढं नाही जाऊ शकत सातला अजून नाही पोचलेलो हा पुष्कर आहे हा सो तो लागेल पण आवडतं मला आणि आय थिंक ना मला असं वाटतं बायका म्हणता ना वेळ नाही मिळत वेळ नाही मिळत हे असतं ते असतं तुम्हाला आवड असेल ना तर तुम्ही सवड काढताच परफेक्ट असं आहे हॉटेलमध्ये नाही का जायला साठी वेळ काढत तुम्ही हे चल ना गेट टुगेदर म्हटलं की सगळ्याजणी जाताच ना तुम्ही सो ती ते तुम्हाला खरंच मनापासून हवा असेल ना तर बरोबर वेळ मिळतो पण ते कुठेतरी तुम्हाला नसेल टंगळवंगळ करत असाल तर मग यू नेव्हर गेट दॅट काइंड ऑफ टाइम सो ते असं आहे थोडस आवड आवड पाहिजे हो हो ऑफकोर्स आतून आली पाहिजे ती की नाही करायचंच आहे हे तर होतं ते तू म्हटलीस म्हणून आम्हाला तुझं वय अंदाज लेखन आणि शिक्षण याच्या बरोबरीने तू वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पण काम करतेस गौरी त्याबद्दल सांगशील मी आत्ता माझ्या घरापुरतंच करते आणि अशी वर्कशॉप्स वगैरे असतील कुठेतरी तर मला काय म्हणतात ते फार किडे आहेत असं वाटतं मला त्यामुळे मला अनेक गोष्टी करायच्या असतात पण ही पण एक माझी आवड आहे खूप त्यामुळे हो आणि मध्यंतरी मी एक रिचरखानी ऑर्गनाईज केलं होतं वेस्ट मॅनेजमेंटवरती वर्कशॉप दोन तासांचं अमिता सा, देशपांडेनी सो मी तिच्याकडे गेले होते आणि तिथून पण मला खूप छान इनपुट्स मिळाले आत्ता घरीच्या घरीच करते निर्मल्यासाठी एक वेगळा माठ केलेला आहे आणि ओल्या कचऱ्यासाठी एक बास्केट आहे त्याला ती मेश आहे सो त्याच्यामध्ये घरचा रोज ओला कचरा टाकायचा ते हलवायचं हा एक उद्योगच असतो म्हणजे कामच आहे ते पण ते केलं की त्याचे रिझल्ट पण छान मिळतात सो हे दोन गोष्टी मी करते मी बायो एन्झाईम्स बनवते घरी थ्री वन थ्री टेनच्या प्रपोर्शनमध्ये असतं तुमचं सगळं वेस्ट संत्र्याच्या साली लिंबाच्या साली फुलं वाळलेली असं जे काय आहे सो तो ओला कचरा गूळ आणि पाणी hmm. याचं मिक्सचर असतं ते आणि ते तुम्ही करून ठेवून द्यायचं असतं आणि ते मग एक महिन्यानंतर त्याच्यामध्ये ते एन्झाईम बनतं आणि हे एन्झाईम तुम्ही ॲज अ फर्टिलायझर ॲज इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड हे सगळं तुम्ही वापरू शकता त्यामुळे हे मी करते आणि मी सुरुवातीला अगदीच म्हणजे लिंबाचं आणि संत्र्याचं केलं पण नंतर मग माझ्या उड्या अगदी पळसाची फुलं जास्वंदाची फुलं शिककाई रिठे बिठे असं मी सगळ्याचे बायो एन्झाईम्स घरी करून बघितले आणि ते छान होतं ते काय म्हणतात ना तुम्हाला एकदा ते किडा चावला की मग तुम्हाला अजून पुढे त्याच्यामध्ये काही काही करायचं असतं सो मी ते करते मला फार आवडतं ते करायला बिकॉज ते बघितलं की असं वाटतं काहीतरी तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह छान गोष्ट केलेली आहे वेस्ट वेस्टपासून तुम्ही बेस्ट बनवलं आहे गौरी तुझ्या व्यक्तिमत्वाचे बरेच कंगोरे पाहिले गाज वेस्ट मॅनेजमेंट असेल हेल्थ फिटनेस असेल जर्मन शिक्षिका असेल पण ऑथर किंवा सेल्फ पब्लिश्ड ऑथर हा अनुभव कसा आहे पुस्तकाची संकल्पना ते पुस्तक हातात फिजिकल फॉर्ममध्ये सांगशील तसं प्रवास झाला हो सांगेन अगदी आनंदाने सांगेन आणि सगळ्या लोकांना किंवा ज्यांना ज्यांना स्वतःचं पुस्तक मे बी पब्लिश करायचं असेल तर त्यांना माझ्या काही गोष्टी कदाचित हेल्पफुल ठरू शकतील सो so, uh, माझं पहिलं पुस्तक बहावं होतं ते मी अर्थात प्रकाशकांबरोबर केलं होतं माझं असं साधारण म्हणजे अनुभव चांगला होता, सा होता। uh, आणि भरपूर म्हणजे बहावासुद्धा इट सोल्ड ऑफ व्हेरी वेल well. दोन हजारापेक्षा जास्त प्रती बहावाच्या गेल्या आहेत मराठी पुस्तकं लोकं वाचत नाही तसं म्हणत म्हणत अशी ओरड mm -hmm. असताना देखील uh, गेलं होतं ते पुस्तक दुसरं पुस्तक करायच्या वेळेपर्यंत मी माझी वेबसाईट काढली होती स्वतःची वेबसाईट आणि mm मला हे खूप महत्त्वाचं वाटतं मला असं वाटतं की ज्यांना लिखाण जे लिखाण सिरियसली घेतात ज्यांना खरंच काहीतरी चांगलं लिहायचं आहे त्यांना स्वतःचं एक हक्काचं स्थान पाहिजे mm -hmm. स्वतःचं पोर्टल पाहिजे स्वतःची वेबसाईट पाहिजे कारण सोशल मीडिया तुम्हाला किती तारणार आहे mm -hmm. आणि तिथे काय आहे ती एक पोस्ट आली सकाळची mm -hmm. की ती दोन तासात छिळी होते त्यामुळे तुम्ही किती महत्वाची आहे काय नाही आहे दॅट इज दॅट अपार्ट बट इफ यू आर इन टू सिरियस रायटिंग देन मग तुमचं स्वतःचं काहीतरी पाहिजे पूर्वी लोक पुस्तकं लिहायचे आणि आता वेबसाईट्स आणि पोर्टल्स असं बरंच काही काय आहे सो मी माझी वेबसाईट तोपर्यंत काढली होती आणि माझी वेबसाईट ही मी मॉनटाईज करायच्या दृष्टीनेच काढली होती माझा त्याच्यामागे कोणताही उदात्त हेतू नव्हता की बाबा वाव आता एक माझ्या नावाची वेबसाईट पण आहे ते असतंच फिलिंग पण तरी सुद्धा की आपले स्किल्स आपल्याला मॉनिटाईज कसे करता येतील सो जेव्हा पुस्तकाकडे आले तेव्हा माझं दुसरं पुस्तक ॲक्च्युली ते खरं उशिरा आलेलं आहे ते, ते बऱ्याचपैकी आधी यायला हवं होतं पण ठीक आहे मी असं ठरवलं की मी हे एकटीने सगळं करून बघणार की याच्यात नक्की काम काय असतं त्रास किती होतो फायदा किती होतो नुकसान किती होतं हे मला सगळं काही एकटीने करून बघायचं होतं सो so, uh, मी असं ठरवलं की माझे तोपर्यंत तो लंडनच्या गोष्टी आय थिंक अनेकांनी वाचून मला खूप छान फीडबॅक दिले की, की होते की हे किती छान आहे आणि स्पेशली आया तर सगळ्या रिलेटच करत होत्या की अगं एक्झॅक्टली असंच आहे आम्हाला असंच वाटतं वगैरे सो मला असं वाटलं की जर का लंडनच्या गोष्टी इतकं पॉप्युलर होत आहे तर कदाचित आपण म्हणजे मी बऱ्यापैकी बर, जे जे काही के लिखाण केलं ना तर त्यातली मी फक्त प्रवास वर्णनं वेगळी काढली की सो यु नो मी एका आंब्रेलाखाली प्रवास वर्णनांच्या अंब्रेला खाली मी आत्तापर्यंत प्रवासांवर जे जे काही लिहिलं आहे ते मी सगळं एकत्र केलं आणि मला मग माल असं कळलं मी बऱ्यापैकी लिहिलेलं आहे आणि मी बऱ्यापैकी देशांना बऱ्यापैकी म्हणजे काय माझ्यापेक्षा फिरलेले खूप लोकं आहेत उत्तमोत्तम प्रवास वर्णनं त्यांनी लिहिलेले आहेत त्याबद्दल वाद नाही पण हे माझं ना न, एका आईच्या दृष्टीने mm -hmm. लिहिलेली ती प्रवास वर्णन हे काहीतरी वेगळं होऊ शकेल सो मी ती सगळी वेगळी काढली वेगळी काढली पानांची संख्या बघितली म्हटलं ठीक आहे साधारण एकशे तीस ते दीडशे पानांचं हे पुस्तक माझं होऊ शकेल त्यानंतर काय करावं लागतं मग एक कोणीतरी तुम्हाला एक तर लेखन तपासून देणारा एडिट करणारा माणूस लागतो तिथे मला माझी वै मैत्रिण वैशाली कार्लेकर मिळाली तिने ते सगळं वाचून मला त्याच्यावरचे फीडबॅक दिले मला काही सूचना दिल्या काही चेंजेस सुचवले त्यानंतरची पायरी येते आपल्याला पुस्तक पुस्तकाचा कव्हर सो so, mm -hmm. ते राजेश्री कुलकर्णी म्हणून माझ्या माझ्या मामे सासूबाईंनी मला मा एक रेफरन्स दिला मी तिच्याकडे गेले ती म्हणली तुझी काय आयडिया आहे मला सांग मी तिला आयडिया सांगितली हे पहिलं पहिलंच कव्हर आहे म्हणजे ती म्हणाली की मी तुला तीन देईन आणि तू त्यातलं बेस्ट चूज कर okay. तर ते तिने पहिलं करून पाठवलं की साधारण बघ कसं वाटते मी म्हणलं हेच आहे मला दुसरी दोन नकोच सो ते कव्हर झालं मग कव्हरनंतर बाबा हे आपल्याला आता छापायचं आहे त्याच्या आधी दी, त्याचं डी टी पी करावं लागतं सो so, मला एक खोपकर मॅडम म्हणून एक खूप छान आहेत बाई त्या भेटल्या सो so, त्या म्हणल्या की मी देते की करून त्याच्यात काय आहे माझं कामच आहे ते सो so, त्यांनी डी टी पी केलं त्यांनी कवर हे केलं सगळं स सगळं करून मला पुस्तकाची साईज प्राईस वगैरे हे सगळं आम्ही दोघींनी एकत्र ठरवलं आणि त्या म्हणल्या किती हवी आहेत हा खूप मोठा प्रश्न असतो की आपलं पुस्तक किती जाईल पाच काढायचे का पाचशे काढायचे हा मोठा प्रश्न असतो तर मला असं वाटलं की मी करू शकते आहे हे आत्तापर्यंत इतकं ते झालेलं आहे छान आणि चांगली लोकं आपोआप भेटत जातात तुम्हाला चांगलं काम असेल ना तर चांगली लोकं आपोआप भेटतात तुम्हाला सो मला असे सगळे लोक भेटत गेले आणि त्यानंतर मग एक कार्यक्रम मी करायचं ठरवलं हा भरतनाट्यमाचा अमिता गोडबोलेबरोबर आणि मग अमिता म्हणाली की तुला पण काही त्याच्यामध्ये करायचं आहे का मग मला असं वाटलं पुस्तक प्रकाशन का नाही करायचं माझं सो ते सगळं जुळून आलं आणि मेधा ताई म्हणाल्या की तू मी म्हणजे मी तुला म्हटलं नाच ते काय म्हणतात ते विमेन पार आहे बुर्र म्हणजे सगळ्या काम करणं वेगवेगळ्या बायका याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि मला असं वाटलं मी जर का मी हे सेल्फ पब्लिश केलं नसतं तर मी अनेक धडे शिकले नसते म्हणजे किती शिकायला मिळालं मला त्याच्यातनं किती माझ्या ओळखी झाल्या किती लोकांशी मला इंटरॅक्ट करायला मिळालं आणि एवढं करून तीनशे कॉपीज काढल्या घाबरतच मी काढल्या कारण नाही मराठी पुस्तकं वाचत आजकाल कोणीही मराठी पुस्तकं नाही वाचत फार रेअर म्हणजे काय म्हणतात ते वाचक कमी झालेले आहेत फेसबुकवर तर असे की लेखक जास्त वाचक कमी हा एक ट्रेंड आहे तिथला नाही कोणाला वाचायचं नाही आहे सगळ्यांना लिहायचं आहे आणि सगळ्यांना वाटतं मी काय लिहितो माझं येऊन वाचा तुमचं काय असंच आहे तिथे तो ट्रेंडच आहे साधारण सो या सगळ्या गदारोळामध्ये तुमचं पुस्तक खपणं किंवा तुमचं पुस्तक लोकांनी विकत घेऊन वाचणं इट्स अ बिग थिंग असं मला वाटतं आणि पहिली आवृत्ती संपली 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 माझ्याकडे एकही पुस्तक नाही <laughs> एकही पुस्तक मॅकडे शिल्लक नाही पण आता येईल दुसरी आवृत्ती oh. येईल सो so इट nice इज एका पुस्तकाची कल्पना लेखन प्रकाशन ते वितरण या सर्व गोष्टी महिलांच्या सहभागातून तू साध्य केल्यास इट्स सो इन्स्पिरेशनल या सर्व माध्यमांमध्ये विविध माध्यमांमध्ये लिखाण करताना अभिप्राय पण येत असतील ना तुला कॉमेंट्स येतात येतात प्रतिक्रिया येतात जसं जेवण झालं का प्रश्न येतात तशा प्रतिक्रिया पण खूप येतात तर काय आहे ना इनबॉक्स हा मोठा मजेशीर प्रकार आहे आणि मी जसं तुला म्हणलं की सोशल मीडिया जसं दुहेरी अस्त्र आहे ना तसा इनबॉक्स पण दुहेरी आहे हां त्या त्याची वाईट बाजू फार फक्त काय ती त्याची काळी बाजू फार प्रोजेक्ट केली जाते पण मला त्याच्या चांगल्या बाजूचा खूप अनुभव आहे <laughs> लोक ना तुम्हाला कुठेतरी बघत असतात तुम्हाला फॉलो करत असतात आणि <laughs> तुम्ही त्यांना इन्स्पायर करत असता ते कळत नकळत होणारी प्रोसेस आहे पण आय थिंक एव्हरीबडी इज इन्स्पायर्ड बाय समवन बिकॉज आय थिंक आता असं आहे yes की यू नीड समवन टू लुकअप टू सो ते इन्स्पिरेशन्स तुम्हाला जर का आजूबाजूकडनं नसतील मिळत तर ते कदाचित तुम्हाला सोशल मीडियाकडनं मिळत असतील छोटंसं गो छोटी अगदी गोष्ट सांगते तुला मी ना सोशल मीडियावरती यायच्या आधी आय वॉज नॉट अ व्हेरी बिग कुकिंग फॅन मी असे खूप आनंदाने आणि आवडीने वगैरे स्वयंपाक करणारे अजिबात नव्हते सोशल मीडिया मेड मी लाईक कुकिंग सो तिथे मला काही इन्स्पिरेशन्स मिळाल्या तिथे काही ग्रुप्स होते मला इतकं छान वाटते ज अरे काय मस्त करतात या आणि छान सांगतात सो आपण पण करून बघायला हरकत नाही उदाहरणार्थ गणपती आले की पेढे मी पेढे घरी करून बघायला शिकले आधी मी मला विचारही नसता आला की पेढे काय घरी करायचे जा विकत आणा मस्त बॉक्स आणि सिम्पल आराम करा पण तसं नाही आहे सोशल मीडिया इन्स्पायर्ड मी टू कुक So, सो असे इन्स्पिरेशन मला जर का मिळत असेल तर अर्थात मी पण ती कोणाला तरी देऊ शकत असेल सो so, मला अनेक लोक सांगतात अनेक मुली सांगतात की खूप छान वाटतं ताई आजची पोस्ट वाचली आणि मला खूप छान वाटलं माझं मन भूतकाळात गेलं आणि मला मूड आज अगदी खराब होता पण आज तुझं वाचलं आणि मला खूप छान वाटतं आहे किंवा कि दिस इज एक्झॅक्टली वॉट आय वॉज थिंकिंग हेच मला एक्झॅक्टली म्हणायचं होतं आणि तू ते शब्दात मांडून टाकलंस वगैरे आणि उदाहरणार्थ मी गिरनारची पोस्ट टाकली होती तेव्हा मला खूप मेसेज आले की कसं जाऊ काय जाऊ वगैरे वगैरे मी म्हटलं मी सगळं पोस्टमध्ये लिहिलेलं आहे चार लोकांनी गिरनार ट्रिप करून आल्यावर मला सांगितलं केवळ तुझी पोस्ट वाचून आम्ही गिरणार परिक्रमा करून आलो एक पासष्ट वर्षाचे आजोबा होते ते त्यांच्या मित्राबरोबर गेले ते म्हटले की मी तुझं बघितलं कारण मी तो सिनियर्सचा ग्रुप oh. बरोबर मी गेले होते ना सो ते म्हटले की मला तोपर्यंत वाटत होतं की मी नाही आता गिरणार करू शकणार पण तुमची पोस्ट वाचली आणि मी गिरणार परिक्रमा करून आलो थँक्यू सो मच सो ह्याचा अर्थ काय यायचं तर कुम्ही तुम्ही जे करताय ते कुठेतरी इम्पॅक्ट होत असतं सो यू नीड टू जस्ट कीप डुईंग गुड थिंग्स सो so, चांगल्या गोष्टी तुम्ही करत राहा तुम्ही आपआप कोणाला तरी इन्स्पायर करत राहाल आणि आपऑप चांगल्या गोष्टी त्याच्यातनं घडत राहतील सो सोशल मीडियाचा हा इम्पॅक्ट होतच असतो तुमच्या लिखाणातनं तुमच्या वागणुकीतनं तुमच्या एखाद्या छोट्याशा कॉमेंटमधनं तुमच्या फोटोजमधनं हा हा होतच असतो कुठे ना कुठेतरी सो so, आय थिंक यू शूड एन्जॉय आय थिंक मी मी टेकडीचे सुद्धा फोटो टाकत असते स्टोरीत फोटो टाकत असते आपल्याला काय आवडतच असतं ना कार्ड फोटो टाक कार्ड फोटो टाक हे सुरूच असतं आपलं पण कुठंतरी तुम्ही इन्स्पायर करत असता मग दोन चार जणी मला येऊन सांगतात बे आज मी पाषाण टेकडीला जाऊन आले काय मी तुझे फोटो बघत होते सो यू आर इन्स्पायरिंग समवन फॉर अ गुड थिंग सो दॅट्स ओके आय थिंक सो आहे सोशल मीडियाचं इम्पॅक्ट आहे आपल्याला वाटतं हे माइंडलेस स्क्रोलिंग आहे अनेकदा पण त्यातनं कुठंतरी काहीतरी ट्रिगर होत असतं आणि इट टर्न्स इन टू समथिंग गुड सो छान वाटलं प्रतिक्रिया पॉझिटिव्ह सुद्धा असतात असतात आस्ता। यू आर ट्रुली इन्स्पायरिंग आणि इन्फ्लुएन्सर आहेस हो मला आज आनंद वाटतो की मी एका इन्फ्लुएन्सर बरोबर हा तो इन्फ्लुएन्सर सुद्धा ना मराठीत त्याला एक ऍक्च्युअली खूप छान शब्द आहे मी तो वापरीन दुवा आहे मी म्हणजे एक कोणीतरी काहीतरी प्रॉडक्ट विकणार आहे आणि एक ग्राहक आहे पण त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जेव्हा होऊ शकत नाही ते तेव्हा ते दुव्याकडे येतात सो so, मी काय म्हणतात तो मी फक्त मिडिएटर आहे त्याच्यामधली right मी मिडियम आहे आणि आय एम जस्ट हेल्पिंग दॅम टू गो टू द राईट पर्सन दॅट्स इट मी बाकी दुसरं काही करत नाही नाहीतर मी आत्तापर्यंत काहीतरी एखादं मोठं मोठं प्रॉडक्ट लाँच पण केलं असतं पण ते काही मला जमणार नाही पण येस आय कॅन वर्क ॲज अ मिडिएटर सो बिफोर वी रॅपअप आपण नेहमी रॅपिड फायर राऊंड घेतो वन वर्ड इम्प्रॉम टू आन्सर देशील बरं का पहिला प्रश्न तुझा आवडता खाद्यपदार्थ कोणता हां ओके मला मराठी जेवण अतिशय मनापासून आवडतं फिरायला जाण्यासाठी कुठलं ठिकाण आवडतं भारतात आणि भारताबाहेरही ओके भारतात केरळला जायला मला खूप आवडतं आणि परत जायलाही खूप आवडेल भारताबाहेर आय थिंक युरोपमध्ये कुठेही चालेल बर्फात बर्फात चालेल <laughs> तुझा आवडता लेखक किंवा लेखिका कोण आहे ओके okay. लेखक मला पु ल देशपांडे अतिशय आवडतात कारण आय hmm. थिंक ते आवडतच राहतील अनेकांना आणि अनेक वर्ष आवडत राहतील ते लेखिकांमध्ये मला मंगलाताई गोडबोलेंचं लेखन लेखन खूप आवडतं आणि प्रकाश संत पण माझे अगदी आवडीचे लेखक आहेत खूप छान इंटरॅक्शन आणि इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटीबरोबर मी आज गप्पा मारलेल्या आहेत Uh, किती छान इन्साइट्स मिळालेले आहेत की स्वतः सेल्फ पब्लिश बुक करणं त्याबरोबर लेखन करणं सतत सातत्य कसं uh, टिकवता येईल या दृष्टीने uh, कसे प्रयत्न करायला हवेत शिक्षण किंवा शिकवण्याची तिचा शिक्षक म्हणून पर्स्पेक्टिव आपल्याला कळलेला आहे ह्या सर्व प्रवासाच्या पुढे आता तिची दुसरी आवृत्ती येऊ घातली आहे भुरची त्याबद्दल मी तिचं खूप अभिनंदन आणि आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत की ह्या पुस्तकानंतर पुढचं कुठलं पुस्तक गौरी आणणार आहे पुस्तक खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स तुम्हाला दिसतीलच त्याच्यावर नक्की क्लिक करा गौरीचं ऑनलाईन लेखन वाचण्यासाठी तिच्या फेसबुक पेजची लिंक देते तिच्या ब्लॉगची लिंकसुद्धा देतो आहोत सर्व लिंक्स चेक करा त्याचबरोबर व्हायब्रंट पॉड स्पॉटीफाय ॲपल ऑडिबल अशा सगळ्या मेन लिसनिंग प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि असे सुंदर आणि छान एपिसोड्स इन्स्पायरिंग एपिसोड्स बघा स्टे इन्स्पायर्ड स्टे क्युरियस सायनिंग ऑफ मिनल व्हायब्रंट माइंडपॉड